रक्त कमी झाले तर रक्त चढवतील, कावीळीसाठी उपचार करतील, बरोबर आहे, एवढेच उपचार करतील. याला म्हणायचं सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट. आमच्या औषधांमुळं लिव्हर रिजनरेट होते कारण लक्षणं कमी येतात, रिपोर्ट जे टुवर्ड्स नॉर्मलसी यायला लागतात, म्हणजे कावीळ कमी होते, प्लेटलेट वाढतो हे आपण सांगितलं, बरोबर आहे, म्हणजे आपली औषधं तितकी फास्ट काम करतात. ह्याचं कारण की हे रिजनरेशनचं काम आहे ते आपण करतो मोठ्या प्रमाणामध्ये. जी कन्व्हेन्शनल उपचार पद्धती आहे ह्याच्यामध्ये या लिव्हर सिरोसिसला एकच उपचार आहे, तो म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट. आणि ट्रान्सप्लांटसाठी जवळपास 30 ते 35 लाख रुपये खर्च येतो. जवळच्या व्यक्तीचं लिव्हर अर्धा भाग त्यातला काढून त्याला द्यायला लागतो, म्हणजे त्याचं आयुष्य त्या धोक्यात आलं त्या पेशंटचं. दुसरी गोष्ट, ट्रान्सप्लांट सक्सेसफुल होईल याची काही खात्री नाही, पण आम्हाला काय दिसून आलंय की आमच्या उपचार पद्धतीमुळं जवळपास येणाऱ्या प्रत्येक पेशंटला अशा प्रकारचा फायदा झालेला आहे. म्हणजे आमचे औषध हे रिजनरेशनचं काम जे आहे ते फार चांगल्या प्रकारे करतात. आणि अलोपॅथीच्या उपचार पद्धतीच्या मानानं आपला खर्च खूप कमी आहे. दुसरी गोष्ट, आपली उपचार पद्धती जी आहे ती ओपीडी बेसिस ट्रीटमेंट आहे. ऍडमिट व्हायला लागत नाही. सर्जरी त्याच्यामध्ये हा भाग कितपत असतो त्याच्यामध्ये? ट्रान्सप्लांट म्हणजे सर्जरी झाली, तर आमच्या उपचार पद्धतीमध्ये सर्जरीचा काहीच प्रश्न नाही आहे. आम्ही फक्त त्या औषधं दिलेले जे असतात त्या डोसेस प्रमाणे ते औषधं खायचे पेशंटनं, दर 15 दिवसाला रिपोर्ट करायचे, पेशंटचे जनरल कंडिशन सांगायची, फॉलो करायचं आणि औषधं घेत जायचं. त्यामध्ये आपल्याला फरक दिसून येतो. अशा प्रकारची आपली उपचार पद्धती आहे. त्यामध्ये इंजेक्शनची सुई सुद्धा लावली जात नाही पेशंटला, कारण सगळी जी औषधं आहेत ती ओरल इंटेक करायची, तोंडातून घ्यायची आपली औषधं आहेत. तर आरोग्याचा मॉडर्न युग आपल्या कार्यक्रमामध्ये या सगळ्याविषयी बातचीत सुरू राहणार आहे. इथे घेतो एक छोटासा ब्रेक. सल्ला व मार्गदर्शन साठी खालील क्रमांकांवर मिस कॉल करा 703-883-3881 703-883-3882. समुपदेशन व मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, नागपूर, नांदेड. संपर्क क्रमांक 973-033-9009 937-272-8009 टोल फ्री क्रमांक 1800-012-180-09 वेबसाईट www.modernhomeopathy.co.in ईमेल आयडीज info@modernhomeopathy.co.in kidneycureclinic@gmail.com. मी स्त्री आहे आणि स्त्री असते भविष्यकाळ, कुटुंबाचा, समाजाचा, देशाचा, तिचं आरोग्य म्हणूनच महत्वाचं. परंतु दुर्दैवानं ब्रेस्ट कॅन्सर हा गंभीर आजार आपल्या देशातील महिलांना वेगाने गाठत आहे, त्यांचं करिअर, जीवन उद्ध्वस्त करीत आहे. आपल्या सर्वांना हे थांबवायचं आहे आणि आपण हे थांबवू शकतो मॉडर्न होमिओपॅथीच्या सहाय्यानं. मॉडर्न होमिओपॅथी, द क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट. आरोग्याचा मॉडर्न युग या आपल्या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आजच्या आपण कार्यक्रमामध्ये बोलत आहोत लिव्हर सिरोसिस म्हणजेच यकृता संदर्भातल्या गंभीर आजाराबद्दल. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर विजयकुमार माने. तुम्ही जसं म्हणालात तसं की सर्जरी विरहित आहे, पण आपण जसं बघितलं, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की कोमामध्ये असलेले सुद्धा पेशंट्स जे आहेत त्याच्यावरती तुम्ही उपचार करता, तर अशा वेळेला बऱ्याच वेळेला असं असतं की पेशंट्सना घरी ठेवणं हे कितपत हे असतं? कारण तुमच्या उपचार पद्धतीमध्ये तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला ओरल इंटेक घ्यायचा आहे, इंट्रावेनस किंवा अशा कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये उपचार नसतात, तर अशा वेळेला ह्या पेशंट्सना तुम्ही ऍडमिट करून घेता किंवा कशा प्रकारे त्यांच्यावर मग ट्रीटमेंट तशी केली जाते? जर गरज असेल तर आपण ऍडमिट करून पण उपचार करू शकतो, आणि जर गरज असेल तर ओपीडी बेसिस, म्हणजे मॅक्झिमम मोस्ट ऑफ द टाइम ओपीडी बेसिस ट्रीटमेंट आपण देऊ शकतो त्याला, आणि त्यामध्ये लक्षणं झपाट्याने कमी येतात. म्हणजे ऍडमिट करायला लागेलच असं नाही, पण जर सिरियस कंडिशनमध्ये पेशंट असेल, समजा आता कोमामध्ये, कोमाटोज म्हटलं जाते त्याला, म्हणजे कोमामध्ये जायची शक्यता आहे, ज्याला सारखी वारंवार झोप येते किंवा गुंगीमध्ये जातो पेशंट, अशा वेळेला ऍडमिट करून उपचार चालू करणं हे जास्त हितव किंवा सुखकारक राहील, पेशंटच्या दृष्टीने जास्त फायद्याचं राहील. नक्कीच खूप अतिशय चांगलं संशोधन तुम्ही करताय आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही आज या सगळ्या रुग्णांना ट्रीट करताय. मला तुम्हाला हेच विचारायचं
विचारायचं होतं की हे जसं तुम्ही मॉडर्न होमिओपॅथी आहे त्याला नाव दिलेलं आहे, तर हे होमिओपॅथीशी थोडंसं इनडिफरन्स आहे का त्याच्यामध्ये? काही वेगळ्या प्रकारचं संशोधन तुम्ही या माध्यमातून करताय का? हा होमिओपॅथीचा एक पार्ट अँड पार्सल आहे. होमिओपॅथी हा हे फार व्हास्ट सायन्स आहे. जर्मनीचे संशोधक डॉक्टर सॅम्युअल हनीमान सर यांनी याचं होमिओपॅथीचं संशोधन केलेलं आहे. 200 वर्षापासून होमिओपॅथी ही प्रचलित उपचार पद्धती आहे. जगातल्या अनेक देशांमध्ये वापरली जाते. भारतामध्ये जगातले सगळ्यात जास्त होमिओपॅथी डॉक्टर आहेत आणि भारतामध्ये पूर्ण भारतभर होमिओपॅथीचे उपचार पद्धती घेणारे लाखो किंवा हजारो किंवा लाखो रुग्ण आहेत आपण असं म्हणू शकतो. होमिओपॅथीमध्ये आपण हे गेले 19 वर्ष संशोधन केलंय. काही आजार जे आहेत ह्या काही आजारांना आपण चॅलेंज म्हणून स्वीकारलं की काही आजारांना असं समजलं जातं की उपचारच नाही आहेत किंवा या आजारांना एकदा समजा पेशंट ग्रस्त झाला की बरा होऊ शकत नाही असा एक समज आहे. या समजाला छेद द्यायचं काम आपण गेले 19 वर्ष करतोय. गेले 19 वर्ष आपण तेच काम करतोय. हे आपलं विशेष संशोधन असल्यामुळं ह्याला आपण मॉडर्न होमिओपॅथी असं नाव दिलंय. ही उपचार पद्धती होमिओपॅथीच आहे, फक्त ही मॉडर्न आहे. होमिओपॅथीचं आपण मॉडर्नायझेशन ह्यामध्ये केलेलं आहे. काही बदल आपण त्याच्यामध्ये केलेले आहेत. आपल्या संशोधनानं आपण जे इनक्युरेबल डिसीज ज्याला म्हटलं जाते हे बरं करायचं काम, लोकांना आशा द्यायचं काम, लोकांना जीवन द्यायचं काम हे आपण फार चांगल्या प्रकारे करायला लागलो. म्हणून याला आपण मॉडर्न होमिओपॅथी म्हणू शकतो. आणि हे आपलं स्वतःचं संशोधन आहे, रिसर्च वर्क आहे. गेली 19 वर्ष याच्यावर आपण काम करतोय. तर आता आपण पाहिलं, सरांनी सांगितलं की कशा प्रकारे या दुर्धर आजारावरती आपल्याला उपाय करता येतात मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून. कशा प्रकारे हा आजार जो आहे तो गांभीर्याच्या स्वरूपातनं आपण एका रुटीन लाईफपर्यंत आणू शकतो. आपण पेशंट्सही वाईट ऐकले त्याच्यामधनंही आपल्या लक्षात आलेलं आहे की त्यांनीही या आजारावरती मात केलेली आहे आणि एक रुटीन लाईफ जगतायत, तेही केवळ मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून. या विषयावरती आपल्याला सरांशी आणखीनही बातचीत करायची, येथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधील अंतर म्हणजे जीवन होय. एका बिंदूकडून दुसऱ्या बिंदूकडे मार्गक्रमण करत असताना मनुष्य आपलं ध्येयनिष्ठ जीवन जगत असतो. जीवनाच्या या प्रवासात आजार रूपी अडथळे निर्माण होतच असतात. हेच अडथळे दूर करून जीवनगती निर्धोक राखण्यासाठी आधार देतं मॉडर्न होमिओपॅथी. चला तर मग जाणून घेऊया मॉडर्न होमिओपॅथी. ब्रेकनंतर आरोग्याचं मॉडर्न योग्य आमच्या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. लिव्हर सिरोसिस संदर्भात आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहे डॉक्टर विजयकुमार माने. सर, आपण ब्रेकवर जाण्यापूर्वी या संपूर्ण आजारासंदर्भात तर माहिती घेतलेली आहे, कशाप्रकारे लक्षणं असतात, कशाप्रकारे निदान करता येतं, उपाययोजना कशाप्रकारे करता येतात आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून तुम्ही आत्तापर्यंत कशाप्रकारे अनेक रुग्ण बरे केलेले आहेत, ते अगदी रुटीन लाईफ आत्ता जगताहेत इथपर्यंत आपण उदाहरणं पाहिली. सर, आपण जेव्हा कार्यक्रम हा सुरू केला तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले जे म्हणाल होतात की या रोगाचं एक प्रामुख्याने कारण जे असतं ते कुठेतरी मद्यसेवन असतं किंवा दारू पिणं हे असतं आणि बऱ्याच वेळेला याचं जे रूपांतर आहे ते या गंभीर स्वरूपाच्या आजारामध्ये होतं. मला तुम्हाला हे सांगायचं की प्रेक्षकांना आपण अशा प्रकारचं आवाहन या कार्यक्रमाच्या माध्यमातून करू शकतो का की जेणेकरून अशा प्रकारचं हे प्रमाण कमी होईल, कारण त्यांना कुठेतरी ह्या अवेअरनेस असणं आज गरजेचं आहे की त्यांनी अशा प्रकारचं मद्यसेवन किंवा दारू पिणं किंवा अति जो प्रमाण वाढलेलं आहे ते कुठेतरी कमी केल्यानंतर आपण या आजाराकडे थोडंसं जाणार नाही या दृष्टिकोनातून काही होऊ शकतं. हो, हे सध्या काय झालंय, सोशल स्टेटस मानलं जायला लागलं दारू पिणं हे, तर ह्या गोष्टी कमी व्हायला पाहिजेत. कारण अशा आजारांना सफर होणं, अशा आजारांना निमंत्रण देणं म्हणजे दारू पिणं म्हणजे निमंत्रण देणं अशी गोष्ट आहे. त्यामुळे दारू प्यायचं प्रमाणे जो सोशल स्टिग्मा म्हणतोय आपण हा कमी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे आणि लोकांनी ते सिरियसली घ्यायला पाहिजे आणि जे दारू प्यायचं प्रमाण कमी करायला पाहिजे किंवा बंद करायला पाहिजे. कारण दारू ही शरीराला काय आवश्यक अशी काही गोष्ट नाही. नक्कीच. सर, जाता जाता तुम्हाला हेच विचारायचं आहे मला की मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून अशा प्रकारचे तुम्ही जेव्हा रुग्ण ट्रीट करत असता तेव्हा झाल्यानंतर पेशंट्स ते बरे झाल्यानंतर जेव्हा तुमच्याकडे येत असतील तेव्हा कशा प्रकारचा अनुभव असतो? कारण जसं तुम्ही म्हणालात तसं की अगदी बेड रिडन असतात आणि त्यानंतर ते एवढे एक आयुष्य स्वतःचं एक चांगल्या प्रकारे जगू शकतात इथपर्यंत त्यांच्यात प्रगती होते, तर त्या माध्यमातून तुम्हाला कशा प्रकारचे अनुभव? आपण लोकांना मी सांगितलं मग अशी की आपण एक नवीन जीवन लोकांना द्यायला लागलो. आता पेशंट बऱ्याच वेळेला वयस्कर पेशंट आपल्याकडे असतात
की पण काही वेळेला असं होतंय, म्हणजे मी विनयानं सांगतोय, मला स्वतःला काय मी महान आहे मोठा आहे असं मला म्हणायचं नाही, पण काही वेळेला रुग्ण येतात आणखी त्यांना ते आपण जीवन दिलं असते ते पाय पकडायला बघतात की डॉक्टर तुम्ही आमच्यासाठी देव आहात. तर मी विनयानं मला हे सांगायचं की मी काय त्यावेळेला देव नसतो, मी डॉक्टर माझी जी भूमिका आहे त्याला ट्रीट करायची आणि त्यांना त्या आजारातून बाहेर काढायचं जे माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य मी पूर्ण करत असतोय. पण मला पण असं त्यावेळेला काही वेळेला भावनाशील व्हायला होतंय की अरे इतका वयस्कर माणूस आपण त्याला एक जीवन दिलं, समजा या आजारामुळं थोडस लाईफ होतं त्यांना आपल्या औषध उपचारामुळं एक 10 वर्ष 15 वर्ष आपण जर त्यांना जास्त देऊ शकलो आणि देतो आपण बऱ्याच वेळेला तर ती फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला पण ते भावनाशील व्हायला होतं त्यावेळेला आणि आपल्याला पण वाटतं की समाजाच्या एक जे ऋण आहे आपल्यावर ते समाजाच्या ऋणाची परतफेड करायचा आपण थोडासा त्यामधून प्रयत्न करतो. नक्कीच. तर आपण आजच्या या कार्यक्रमामध्ये लिव्हर सिरोसिस या गंभीर आजाराबद्दल सगळी माहिती जी आहे ती जाणून घेतलेली आहे, त्याची लक्षणं कशाप्रकारे असतात, त्याचं निदान कशाप्रकारे केलं जातं, कुठल्या कुठल्या वैद्यकीय चाचण्या त्यासाठी महत्त्वाच्या असतात आणि त्यानंतर त्याच्यावरती जे उपाय आहेत ते कशाप्रकारे केले जातात आणि मॉडर्न होमिओपॅथीच्या माध्यमातून हे रुग्ण जे आहेत ते कशाप्रकारे बरे झालेले आहेत, एक रुटीन लाईफ एक आनंदी जीवन आज जगतायत, या सगळ्याची माहिती किंवा या सगळ्याचा जो अनुभव आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी घेतलेला आहे आणि या सगळ्याच्या मागे जे आहे ते यश आहे ते कुठेतरी या मॉडर्न होमिओपॅथीचं आहे आणि त्यामागे विजयकुमार माने सर जे आहेत ते खूप काम करतायत, संशोधन करतायत, होमिओपॅथीला त्यांनी मॉडर्नायझेशन केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या रुग्णांना ते ट्रीट करतायत. सर, तुम्ही या कार्यक्रमात इथे आलात आणि या संदर्भात सगळी बहुमोल माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे धन्यवाद. धन्यवाद. तर या कार्यक्रमासंदर्भात तुम्हाला काही शंका असतील, तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला डॉक्टर मानेंशी काही बोलायचं असेल तर या संदर्भात तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. सल्ला व मार्गदर्शनासाठी खालील क्रमांकांवर मिस कॉल करा 7038833881 7038833882. समुपदेशन व मार्गदर्शनासाठी मॉडर्न होमिओपॅथीच्या खालील केंद्रांवर संपर्क साधा: दादर, कळवा, धनकवडी, पिंपरी चिंचवड, म्हापसा, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, मडगाव, नागपूर, नांदेड. संपर्क क्रमांक 9730339009 9372728009. टोल फ्री क्रमांक 1800121809. वेबसाईट www.modernhomeopathy.co.in. ईमेल आय डीज info@modernhomeopathy.co.in. किडनी क्युअर क्लिनिक @gmail.com. आजच्या भागात आपण लिव्हर सिरोसिस या गंभीर आजाराबद्दल जाणून घेतलेलं आहे. पुन्हा आपण भेटणार आहोत एका नवीन गंभीर आजारासोबत आणि त्यावरती मॉडर्न होमिओपॅथीचा उपचार कशाप्रकारे केले जातात या संपूर्ण संदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत. आत्ता इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा आरोग्याचं मॉडर्न युग. मॉडर्न होमिओपॅथीचे सीईओ डॉक्टर विजय कुमार माने आणि लिव्हर सिरोसिस दुयेसाचेर केल्ले मार्गदर्शन तुम्ही पळयले. आयच्या भागातल्या या कार्यावळीचेर आधारून आम्ही तुमकां हो प्रश्न विचारता. लिव्हर सिरोसिस दुयेसान लिव्हर ट्रान्सप्लांट ही घुसपागोंधळाची आणि खर्चीक शस्त्रक्रिया मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारावरवी पुरायपणान टाळू येता हय काय ना काय सांगपाक शकना. आमकां खात्री आसा की तुम्ही ह्या प्रश्नाची अचूक जाप दितले. जाप दिवप्यामधल्या तिघांची निवड आमचे परीक्षक करतले. जिखपी लोकांक मॉडर्न होमिओपॅथी कडल्यान रोख इनाम आणि स्मृतीचिन्ह गोय शाखेतल्यान मेळटले. इनाम मेळोवप्यांची नावां फुडल्या भागांत जाहीर करतले. फाटल्या सप्तकात विचारिल्ल्या प्रश्नाची अचूक जाप सी वयले दोनूय पर्याय योग्य. फाटल्या भागांत विचारिल्ल्या प्रश्नाचे अचूक जाप दिवपी आसात संतोष अडफडकार दिवचल, धीरज कुमार मालवणकार पणजे, सुनील त्रिरत्ने फणे. मॉडर्न होमिओपॅथीच्या गोय शाखेकडेन संपर्क करून तुमचे इनाम वरात ही विनवणी. तुमका खंयच्याय गंभीर दुयेसा विशीं आनीकय माहिती जाय जाल्यार टायप करात दुयेसाचें नांव आनी 5611 ह्या नंबराचेर SMS धाडात. इश्टारो, भलायकीचे मॉडर्न युग ह्या कार्यावळीन फुडल्या भागांत तुमकां डॉक्टर विजय कुमार माने एका गंभीर दुयेसाचेर मार्गदर्शन करतले. त्यांना खर दुयेस आणि त्याचे वेले मॉडर्न होमिओपॅथीचे उपचार ह्याच्या खातीर पळत रावात भलायकीचे मॉडर्न युग.